चला आज आपण काय करू, एक संकल्प बघू, तो म्हणजे सोपा संकल्प. काल आपण एका ह्याच्यामध्ये आपण नवीन संकल्प त्रिकोणाचा संकल्प बघितला होता. आता आपल्याला काय करायचं आहे, वर्तुळामध्ये संकल्प तयार करायचा आहे. तर वर्तुळामध्ये संकल्प तयार करत असताना आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे 5 सेंटीमीटरचा. आणि त्या 5 सेंटीमीटरच्या वर्तुळामध्ये काय करायचं, तुम्हाला वेगवेगळे वर्तुळ म्हणजे त्याचे आकार एकसारखे नाही, लहान मोठे आकार काढून आपल्याला एक संकल्प तयार करायचा आहे. लक्षात, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एक सर्कल काढून त्याच्यामध्ये जे सर्कल आहे ते सर्कल वेगळे काढून त्याचा एक संकल्प तयार करायचा आहे. त्याच्यामध्ये फुल जे आहे तर त्याचं ड्रॉइंग करून आपल्याला रंगकाम करायचं आहे. तर रंगकाम करताना काय करायचं, आपल्याला तुमच्या रंगावर तुमच्यामध्ये रंग आहे त्या रंगामध्ये जर तुमच्याकडे दोन रंग असतील कुठले डार्क लाईट तर त्याच्यामध्ये तुम्हाला रंगकाम करायचं आहे. आपण या ठिकाणी काय करणार, दोनच रंग घेऊन आपण आपला एक संकल्प तयार करणार. तर आपण आज सुरुवात करूया. बघा आता काय करायचं, तुम्हाला मी आता एक सर्कल काढून घेतो अगोदर. हा सर्कल तो तुम्हाला या ठिकाणी पाहायचा आहे. सर्कल पूर्ण एका सर्कल मध्येच आपल्याला हे सर्व काम करायचं आहे. म्हणजे 5 सेंटीमीटरचा आपल्याला जो सर्कल आहे तो एक सर्कल आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचा आहे. लक्षात, हा सर्कल झाला आपला. आता याच्यामध्ये आपल्याला एक संकल्प करायचा आहे, याच्यामध्ये आपल्याला संकल्प करायचा आहे. पहा, आता मी लहान मोठे सर्कल घेतो. हा एक सर्कल झाला, त्याच्यानंतरचा हा एक सर्कल झाला, हा एक सर्कल झाला. लक्षात घ्या, सर्कल ऍड करताना सुरुवातीला काय करायचं, आपल्याला एक सर्कल घेतला की दुसरा सर्कल त्याच्यामध्ये थोडा आच्छादन करायचं. संकल्प करताना महत्वाची काळजी काय करायचं आहे, एक सर्कल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडा सर्कल म्हणजे प्रत्येक सर्कल हा त्याच्यामध्ये ऍड झाला पाहिजे, आच्छादन झालं पाहिजे. त्याच्यानंतर सर्कल घेऊ आपण, हे बघा, त्याच्यानंतर आपला एक सर्कल घेऊन ठेवू. त्याच्यानंतरचा एक सर्कल घेऊन ठेवू आपण. म्हणजे अशा पद्धतीने फक्त सर्कलच आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, आतमध्ये एक एक 7, 8, 4, 5 जे काही तुम्हाला सर्कल काढायचे ते सर्कल तुम्ही काढून घ्यायचंय. जे जे पार्ट दिसतात त्याचे पार्ट जे आहेत ते आपण सर्कलनं काय करायचं, छोटे करून घ्यायचं आहे. 5 सेंटीमीटर पाहता, हा एक मोठा सर्कल मी तुम्हाला दाखवलेला आहे. त्याच्यानंतर ना हा एक सर्कल, त्याच्यानंतरचा हा एक सर्कल. म्हणजे जे सर्कल आहे तर ते आपण कमी जास्त या ठिकाणी करू शकतो. पा, मी तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला सर्कल दाखवले, टोटल मी फक्त सर्कल केले. आणि आता आपल्याला ड्रॉइंग करायचं आहे, एक फुलाचं रेखाटन आपल्याला करायचं आहे. एक फुलाचं रेखाटन पहा, मी कुठेही एका ठिकाणी फुलाचं रेखाटन या ठिकाणी करतो. हे पहा, असं कुठंतरी एका फुलाचं रेखाटन आपल्याला करायचं आहे. लक्षात, आता याच्यामध्ये आपला रंग भरायचे, दोन रंग कुठलेही असले तर त्या दोन रंगानेच आपल्याला काम करायचं आहे. सुरुवातीला आता आपण रंगाला सुरुवात करूया. बघा, मी दोन रंग या ठिकाणी निवडणार आहे, कुठला तरी एक रंग. या मी आता ग्रीन मधला टोन लक्षात घ्या, ग्रीन मध्ये दोन टोन आहेत, एक आहे डार्क दुसरा आहे लाईट. सुरुवातीला आपण काय करू, डार्क ग्रीन, डार्क ग्रीन घेणार आहोत. हे पहा, हा एक ग्रीन मी पूर्ण दिलेला आहे टोटल, जिथं तुम्हाला वाटत होतं निगेटिव्ह पेजला. त्याच्यानंतर काय करणार मी, आता या छोट्या कॉलम मध्ये एक, त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला दुसरा, इथं कुठेतरी तिसरा आणि इथं चौथा, असे चार रंग द्यायचे. त्याच रंगातले तुम्हाला रंग भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा डार्क कोण घ्या, दोन रंग घ्यायचा आपल्याला, दोन रंगामध्ये आपला संकल्प करायचा आहे. त्याच्यानंतर हा डार्क इथं दिला, काही या ठिकाणी द्या, काही या ठिकाणी, काही या ठिकाणी, पुन्हा लाईट टोन घ्या, पुन्हा इथं याच्या जवळ हा टोन आला पाहिजे, याच्या जवळ हा टोन आला पाहिजे, याच्या जवळ हा लक्षात घ्या. त्याच्यानंतर डार्क कुठं दिसतो बाजू ते बघून घ्या, इथे आता डार्क टोन इथं आहे, इथं डार्क टोन द्या, इथं डार्क टोन द्या, इथं डार्क टोन द्या,
त्यानंतर या ठिकाणी डार्क येऊ द्या, या ठिकाणी म्हणजे तुम्हाला काय करायचं याच्या जवळ हात वळला तर लगेच डार्क होऊन द्यायचं, म्हणजे त्या ध्वनीमध्ये काय होईल आपल्याला कॉन्ट्रास्ट मुळे त्यामुळे काय दोन्ही भाग तो दिसून जाईल आपल्याला त्या पद्धतीने। त्याच्यानंतर ना लाईट रंग घेतला पहा, याच्या जवळ डार्क आहे तर लगेच तो लाईट आला। त्याच्यानंतर ना याच्या जवळ आता डार्क आहे इथं लाईट, त्याच्यानंतर ना इथं एकदम डार्क होता इथं लाईट आला, इथं डार्क होता लाईट आला। या पद्धतीने तुम्हाला रंगकाम करायचं आहे लक्षात, त्याच्यात डार्क होऊन घेऊ आणखीन। अशा पद्धतीचा आपल्याला एक संकल्प सर्वांना फक्त दोन रंगामध्ये रंगसंगतीमध्ये का, म्हणजे एकच रंग घ्यायचा आहे, एकाच रंगाचे दोन टोन, कारण तुमच्याकडे ऑलरेडी रंग कमी असतात, टोन कमी असतात, म्हणून सध्या तुम्हाला काय करायचं आहे की दोन रंगामध्ये आपल्याला म्हणजे दोन एकच रंग त्याचे दोन टोन तयार करायचे, एक डार्क आणि एक लाईट, याच्यामध्ये आपल्याला हा संकल्प करायचा आहे। पहा सर्वांनी या पद्धतीने आपल्याला संकल्प करायचा आहे। पा एकाच याच्यामध्ये आता काय करायचं तुम्हाला, पा मी काय म्हणतो, आता याच्यातला कुठला तरी एक विरोध रंग घ्यायचा आहे। तुमचा जो रंग आहे तर समजा लाल रंग आहे, लाल रंग आहे आणि लालच्या विरोधात कोणता रंग आहे, लगेच काय करायचं पिवळा आणि निळा मिक्स करायचं, तर लालच्या विरोधात कोणता आहे हिरवा रंग आहे, आता हिरवा ऑलरेडी दिलेला आहे, आता आपण काय करायचं आहे या ठिकाणी दुसरा रंग घ्यायचा, पिवळ्याच्या विरोधात कोणता रंग आहे, तर पिवळ्याच्या विरोधात लाल निळा जांभळा रंग तयार होतो, जमाने थोडासा आणखी डार्क होऊन जाईल, तर आपण याच्यात नारंगी रंग घेता येईल, म्हणून त्यासाठी काय करायचं आपल्याला याच्या विरुद्धात जर बघितलं तर या ठिकाणी नारंगी रंग आपण चॉईस करू शकतो, आणि नारंगी रंग घेऊन याच्यामध्ये कुठल्याही एका रंगामध्ये तुम्हाला हे फुल रंगवायचं, हे पहा समजलं काय केलं सर। अशा पद्धतीचा एक आपला संकल्प या ठिकाणी तयार होणार आहे। काय केलं पहा, म्हणजे सर्कल घेतलं, सर्कल मध्ये आपल्याला अनेक सर्कल टाकून लहान मोठे सर्कल टाकायचे आहेत, त्याच्यामध्ये एक रंग घ्यायचा, त्याच्यातला दुसरा लाईट टोन, एखादा डार्क घेतला की त्याच्यातला दुसरा लाईट टोन घ्यायचा आहे, हे दोन्ही जवळपास आपल्याला देत राहायचं आहे, आणि सर्व झाल्यानंतर जे तुम्ही फूल काढला तर त्या फुलाला या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीचा रंग आपल्याला द्यायचा आहे। म्हणजे जे फूल तुम्ही काढला तर फूल या ठिकाणी काय करायचं आपल्याला द्यायचं आहे, असा एक आपला संकल्प तयार होतो। आता याच्यामध्ये कलर मी चेंज केलाय पाठीमागे थोडासा, याच्यामध्ये आपण जो आहे तो ब्लॅक सुद्धा देऊ शकता आणखी छान दिसल, किंवा याच्यामध्ये लाईट रंग सुद्धा देऊ शकता, पण तो हा पहा तो कधी कधी आपण काय करायचं हा रेड कलर आपण घेऊन टाकू, म्हणजे पण थोडासा हे होऊन जाणार आहे, म्हणून आपण काय करायचं सुरुवातीला ब्लॅक रंग जो आहे तो देऊन आपल्याला हा जो सर्कल आहे तो सर्कल तुम्हाला दाखवता आला पाहिजे। अशा पद्धतीचा आपला एक संकल्प तयार होऊन जातो। सर्वांना समजलं, म्हणजे आपण काय केलं याच्यामध्ये एक सर्कल काढून घेतला, त्या सर्कलामध्ये लहान मोठे सर्कल काढायचं आहे, कितीही बसतील असे सर्कल काढायचं आहे, आणि त्याच्यामध्ये दोन रंग घेऊन आपल्याला फक्त दोनच रंग घेऊन त्याच्यामध्ये डार्क टू लाईट मध्ये टोटल भरून घ्यायचं आहे, आणि जे फुल तुम्ही काढला त्या फुलाला कुठलाही तुमचा आवडीचा रंग देऊ शकता, डार्क टोन देऊ शकता। समजलं सर्वांना कुठून घेतो